वर्षांपासून खरतर सुरू होतं, मात्र आता हा पूल कालपासून संध्याकाळपासून खरतर नागरिकांच्या सेवेसाठी वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। या पुलाचं उद्घाटन काल पालकमंत्री दोन्ही पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा त्यासोबतच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। जर आपण पाहिलं तर मग या पुलावरून राजकारण जे आहे ते तापलं होतं गेल्या काही वर्षांपासून, कारण का या पुलाचं बांधकाम हे पूर्ण झालं होतं, मात्र केवळ उद्घाटनासाठी याची जी प्रतीक्षा जी आहे ती केली जात होती आणि रहिवाशांची गैरसोय केली जात होती, अशा प्रकारचा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला होता। गेल्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या इतर दोन आमदारांसह येऊन ह्या पुलाचं उद्घाटन केलं आणि हा पूल नागरिकांसाठी सुरू देखील केला होता, मात्र त्यांच्या विरोधामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता आणि तातडीने मुंबई महानगरपालिकेने त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे त्याच्या नंतरच्या आठवड्यामध्ये या पुलाचं उद्घाटन जे आहे ते केलं। जर आपण पाहिलं तर मग ठाकरे गटाचा हा दावा आहे की या पुलासाठी जे आहे ते महत्त्वाचं काम हे आम्ही केलं आहे, मात्र इथे जर आपण पाहिलं तर मग सर्वत्र भाजपचे झेंडे जे आहेत ते लागलेले आहेत आणि आता या मुंबईची श्रेयवाद जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो, कारण का जर या पुलासाठी संपूर्णपणे काम आणि मेहनत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने घेतला आहे तर दुसरीकडे भाजपचे झेंडे इथे का लावण्यात आले, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो इथे उपस्थित करण्यात आलेला आहे। ह्या पुलाला जोडून एस्केलेटर जे आहे म्हणजे सरकता जिना जो आहे तो देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासाठीचं भूमिपूजन हे देखील काल करण्यात आलेलं आहे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते। जर आपण पाहिलं तर मग गेली अनेक वर्ष हा पूल जो आहे तो बंद होता, मात्र हा पूल आता नागरिकांसाठी सुरू झालेला आहे, त्यांच्या सोयी सुविधेसाठी हा पूल सुरू झालेला आहे। आदित्य ठाकरे सध्या 2 दिवसीय कोकण दौऱ्यावरती आहेत आणि त्यातच त्या पुलाच्या उद्घाटनाचं काम हे करण्यात आलेलं आहे, त्यामुळे कुठला कुठेतरी आदित्य ठाकरे यांना गावल्यात आलाय का, अशा प्रकारचा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो आहे। त्यामुळे आता निश्चितच हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे ज्यावेळेला आदित्य ठाकरे त्यांच्या कोकण दौऱ्यावरून परत येत आहेत त्यावेळेला ते नेमकी काय प्रतिक्रिया देतात, कारण का गेली अनेक महिने आदित्य ठाकरे ट्विटरवरती सक्रिय होऊन महापालिकेला प्रश्न विचारत आहेत की हा पुलाचं काम जर झालेलं आहे तर मग हा पुलाचं उद्घाटन का करण्यात येत नाही आहे, आणि अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते ज्यावेळेला मुंबईत नव्हते त्यावेळेला या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे आता ज्यावेळेला आदित्य ठाकरे मुंबईत येतील त्यावेळेला ते कशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जिने जर्नलिस्ट सिद्धेश सह जुजाधर, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई।